नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तारमले आज पुन्हा एकदा अतिशय महत्त्वाचा अपडेट्स घेऊन आलेलो आहेत. आपण पाहाल तर कालपासून राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाचं येलो अलर्ट जारी करण्यात आलेलं आहे. तर कशा प्रकारे या ठिकाणी राज्यात पुढील काही दिवस पाऊस असणार आहे, हवामान खात्याने कोणते संकेत दिलेले आहेत अगदी सविस्तर समजून घेणार आहोत. चॅनलवर असतेच आपल्या हिताची माहिती मिळत असते. चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि राज्यभरातील शेतकऱ्यांना आव्हान आहे की अद्याप आपण आपल्या चॅनेलची मेंबरशिप घेतलेली नसेल तर आपण आपल्या चॅनेलची मेंबरशिप घ्या, जेणेकरून आपल्याला अधिक सुविधांचा लाभ या ठिकाणी इकडे घेता येणार आहे. ठीक आहे, तर ओके, अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर जॉईन बटनावर क्लिक करू शकता. तर या ठिकाणी आपण पाहाल तर अनेक ठिकाणी पीक विम्याचे प्रश्न प्रलंबित आहेत. अपडेट्स आपण वेळोवेळी कव्हर करतो आहे, आयकार्डमध्ये ते मिळून जातील. येथे आपण पाहाल तर राज्यभरात गेल्या 2 दिवसापासून पावसाचा या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलेले आहेत. अनेक ठिकाणी शेतकरी बांधवांची नुकसानीची शक्यता वर्तवली जाते. 9 जानेवारीला म्हणजे आज सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, रायगड या जिल्ह्यात आपण पाहाल तर गेल्या 24 तासापासून हलका पाऊस आहे आणि आज या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी असण्याची शक्यता ही वर्तवली जाते. यामुळे आंबा असेल, काजूचे उत्पन्न हे संपूर्ण खराब होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडनं या ठिकाणे दिलेला आहे. आपण पॉईंट टू पॉईंट समजून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या भागात पाऊस झाला का कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवू शकता. तूर्तास एवढंच. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. उर्वरित जे बांधव वर्ग आहेत त्यांना अद्याप अपडेट समजलं नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचवा. भेटणार आहोत पुढे. जय हिंद, धन्यवाद.